कुवेतच्या दक्षिण भागात काल एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झाला तर 50 अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 42 भारतीयांचा समावेश आहे. हे सर्वजण तमिळनाडू आणि केरळमधले आहेत. या इमारतीत भारतासह आशियातून आलेल्या मजुरांचं वास्तव्य आहे. ही इमारत एका भारतीय व्यक्तीच्या कंपनीच्या मालकीची आहे. पहाटेच्या वेळी इमारतीमधले बहुतांश जण झोपले असताना अचानक लागलेल्या आगीमुळे कित्येकांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला अशी माहिती कुवेतमधल्या अधिकाऱ्यांनी दिली. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुवेतमधले भारतीय राजदूत आदर्श स्वायका यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची भेट घेतली. भारतीय दूतावासानं कुवेतमध्ये एक हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. या दुर्घटनेचं वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत भारत सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान सहाय्यता निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत घोषित केली. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि बाधितांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. कुवेतमधल्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क राहावा या उद्देशानं पंतप्रधानांच्या सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला रवाना झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.